गेल्या 3 दिवसापासून संपूर्ण आयुक्तालयामध्ये ब्लॅक फिल्म्स आणि मॉडिफाईड सायलेन्सर संदर्भातील कारवाई ही अचानकपणे आम्ही सुरू केलेली आहे। ही सरप्राईज कारवाई आहे। यामध्ये आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच लोकांचे आरोग्याचे प्रश्न आहेत, बऱ्याच लोकांचा निद्रानाश झालेला आहे, लहान मुलांच्या बाबतीतले प्रश्न आहेत, यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम या अशा स्वरूपाच्या मॉडिफाईड सायलेन्सरमुळे निश्चितपणे होतो आहे। हे बेकायदेशीर आहे आणि याच्यावर फक्त मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई न करता या हे सायलेन्सर काढून नष्ट केले पाहिजेत या उद्देशाने एक प्रतिकात्मक कारवाई म्हणून आम्ही या ठिकाणी हे सर्व सायलेन्सर काढून ते नष्ट करत आहोत। भविष्यात यातून एक संदेश जाणं अत्यावश्यक आहे की मॉडिफाईड सायलेन्सरमुळे फक्त आजूबाजूच्या लोकांनाच नाही तर जे वृद्ध आहेत, जे बालक आहेत, त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे आणि ते लावणं बेकायदेशीर आहे। त्याचा आर्थिक फटका तर तुम्हाला बसेलच, परंतु त्याचबरोबर एक समाजामधचं नागरिक म्हणून सुद्धा आपलं कर्तव्य आहे की अशा स्वरूपाचे मॉडिफाईड सायलेन्सर नाही लावले पाहिजे। त्याप्रमाणे ज्या ब्लॅक फिल्म्स आहेत त्या ब्लॅक फिल्म्समध्ये बऱ्याचदा वाहनामध्ये बेकायदेशीर कृत्य होतात, ते दिसत नाहीत, चेकिंग करताना बऱ्याच अडचण येतात, तर अशा स्वरूपाच्या ज्या अधिकृत वाहनं आहेत ज्यांना अलाउड केलेली लिमिट्स आहेत त्या लिमिट्समध्येच त्यांनी ब्लॅक फिल्म लावल्या पाहिजेत। त्याच्या व्यतिरिक्त जर लावलं असेल तर निश्चितपणे इथून पुढेसुद्धा त्यांच्यावर कारवाई होईल। आमच्या आयुक्तालयामध्ये साधारणतः 300 मॉडिफाईड सायलेन्सर असणाऱ्या वाहनांवर कारवाई झालेली आहे आणि 500 ब्लॅक फिल्म्स आतापर्यंत काढलेले आहे, त्यामध्ये सर्वाधिक कारवाई ही कल्याण शहरामध्ये झालेली आहे आणि अशा स्वरूपाची सरप्राईज कारवाई ही सातत्याने इथून पुढे सुरू राहील।